अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज सर्वत्र शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला होता। या भारत बंदला जामनेर तालुकावासियांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला असून व्यापारी संकुलने आणि बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। शेतकरी विरोधी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। यावेळी त्यांनी जामनेर नगरपरिषदासमोर केंद्र शासनाविरोधात जोरजोरात घोषणाबाजी करत रस्ता रोको केले। तर जामनेर तालुक्यातील तोंडापूरमध्ये देखील दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळून भारत बंदला प्रतिसाद दिला। या मोदी सरकारचा पहिले धिक्कार शेतकरी, जीवावर एवढा मोठा मोदी झाला, चहा विकणारा जनतेला अशा आशा होती की आम्हाला 15 लाख रुपये देणार। जनतेला आशा होती की मोदी सरकार चहा विकणारा माणूस आहे, गोरगरीब जनतेची त्यांना काय काय त्यांचा प्रॉब्लेम असतात, विचार असतात, त्यांना माहिती आहे। म्हणून ज्या जनतेने या मोदीला दिल्लीच्या कत्त्यावर बसवलं, मात्र हा मोदी इतका आरामखोर झाला की दिलेल्या जनतेने त्याला सहकार्य केलं, तो भुलून गेला। त्या मोदी सरकारचा जेवढा करते शेतकऱ्यांच्या विरोधात, तो विरोधी कायदा ज्याने आणला त्या कायद्याच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर देशातल्या सर्व पक्षांनी तो पाठिंबा जाहीर केला। त्या पाठिंब्यासाठी शेतकऱ्यांसाठी जो काही आम्ही सगळे पक्ष जमा झाले आहोत, पुऱ्या देशामध्ये जनता रस्त्यावर उतरलेली आहे। पण आज निर्घट मोदी हा बोलले फक्त कोण आहे, पण जनतेच्या भावनेशी घडतो, ज्याच्या ज्यासाठी त्याचा पहिले धिक्कार आहे। आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी असतील, आम जनता असेल, जनतेतले सहकारी असतील, सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा मिळतो आहे। एवढ्या डोळ्याला पाहतो आहे, याचा अर्थ त्या मोदीने समजला पाहिजे की देशातली जनता आपल्या विरोधात गेली, तरी तो शेतकऱ्यांना बोलण्याची त्याला वेळ नाही, अशा माणसाला ती जागा दाखवली पाहिजे। आज हा लोकशाही असलेला आपला भारत देश
या भारत देशाचा मुख्य पहिया असलेला आपला बळीराजा, आणि बळीराजाला बळीराजासाठी एक बिल पास करण्यात येतं, आणि जे बिल बळीराजाला नकोय की आम्हाला ते शेतकऱ्यांना मान्य नाही, तरी सुद्धा मोदी सरकार का लागू करत आहे? तुम्हाला त्यामागचा फायदा काय की प्रायव्हेट कंपन्यांना मोठं करायचं आणि स्वतःचं पोट भरायचं, असा तुमचा फायदा तर नाही ना? आणि आज शेतकरी सर्व रोडावर उतरलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत, दिल्लीच्या रस्त्यांवर आज ते भारतातले पूर्ण शेतकरी त्या ठिकाणी उतरलेले आहेत. त्या शेतकऱ्यांवर तुम्ही पाण्याचा मारा करतात, अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. काय करतात तुम्ही? शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही निवडून गेलेले आहात आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा पास करतायत, आणि त्या प्रायव्हेट कंपन्या असतील त्यांना मोठं करण्याचं काम हे मोदी शाह अमित शाह करतायत. मी या सरकारचा निषेध करतो, आणि शेतकरी म्हणजे बसलेल्या पहिल्याला खुंब्याने उभा करतो ही ताकद शेतकऱ्याच्या मनगटात आहे. आणि जर हे सरकार असं वागत असेल तर पूर्ण देशातला शेतकरी रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखवेल. आणि मी आज या सरकारचा निषेध जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संपूर्ण भारतभर सर्व शेतकरी महाआघाडीचे आपले सरकारचे माणसाला कळते, परंतु बिगरघट्ट आपल्या सरकारला ती कळत नाही आहे. दुर्दैवानं 40 वर्षापासून आम्ही पाहतो या ठिकाणी की जे जे घडत आहे तिथं सर्व मोठ्या पक्षाचा मी या ठिकाणी उपयोग करणार नाही, परंतु शेतकऱ्याच्या पाठीमागे सगळी जनता जी उत्स्फूर्तपणे उभी राहिली. आज भारतभर आज पोलीस लोकसुद्धा मान्य करत आहेत की असा शांततेचा बंद उत्स्फूर्तपणे बंद कधीच आम्ही पाहिला नाही, कधीच असा दिसला नाही. शेतकऱ्यांच्या आमच्या आघाडीचे नेते यांनी जो पाठिंबा या शेतकरी संघटनांना दिला त्याबद्दल मी मनपूर्वक शेतकरी म्हणून या सर्वांचा आभार व्यक्त करतो. शेतकरीच्या व्यथा मी या ठिकाणी एक शेतकरी म्हणूनच बोलत आहे. शेतकऱ्याची व्यथा फक्त शेतमजूर आणि शेतकरी जाणतो. 24 तास आपल्या शेतामध्ये काम करून राबतो राब राबतो आणि डोक्यावर माल घेऊन फिरतो, त्या टायमाला त्याच्या मालाची किंमत त्याच्या मुलांनाच कळते. परंतु दुर्दैवानं कधीही कुठेही आता या APMC चा पाठिंबा म्हणजे काय, हा काही एक कोणत्या पक्षाची मक्तेदारी नाही आहे ती, परंतु APMC चा पाठिंबा या आंदोलनाला मिळाला. राजू शेट्टीसारखे शेतकरी नेते, महेंद्रसिंग टिकेतसारखे चौधरी चरण सिंग या देशाचे शेतकरी नेते प्रधानमंत्री झाले. निश्चितचपणे हा पाया जो भक्कम रचला गेला आहे. शेतकरी हे सरकार जर या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला, हे तिघही कायदे जर रद्द नाही झाले,
तर निश्चितच हे सरकार हे शेतकरी उखाळून फेकून देतील, यात सर्व जनता, सर्व शेतकरी, सर्व पक्ष यात सामील होतील। आज सगळंच जण म्हणतात आम्ही यात सामील आहोत, परंतु काही लोक मिठाचे खळे आम्हाला दिसतात, त्या मिठाच्या खळ्यांना आमचे जे बसलेले नेते निश्चितच दूर करतील। गेल्या अनेक दिवसांपासून या देशातील पंजाबचे शेतकरी असतील, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक देशातील सगळ्या स्टेटमधील शेतकरी हे दिल्लीकडे कूच करून शेतकरी विरोधी कायद्यासाठी आंदोलन करीत आहेत। हे आंदोलन करत असताना या केंद्र सरकारला, मोदी सरकारला कुठल्याही प्रकारचा घाम अजून फुटत नाही आहे, म्हणून या देशामध्ये आज 8-12 संपूर्ण देश भारत बंदीची घोषणा या शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केलेली आहे, आणि ते त्याची पार्श्वभूमी म्हणून आज जामनेर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, जामनेर तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होऊन या बंदसाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे, आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून जामनेरकर, जामनेरचे सर्व व्यापारी असतील, या व्यापाऱ्यांनी 100% प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या या सर्व नेत्यांच्या वतीनं या सर्व व्यापाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो। मोदी साहेबांनी गेल्या 2021 निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासनं दिलेली होती, या आश्वासनांची खैरात केलेली होती। तो शेतकरी असेल, व्यापारी असेल, अल्पसंख्याक असेल, विद्यार्थी असेल, सगळ्या थरातील लोकांना मोदी साहेबांनी 2021 निवडणुकीमध्ये अनेक प्रकारच्या घोषणा आणि योजनांची खैरात वाटून या लोकांची मनं जिंकून त्या ठिकाणी बहुमताने या सरकार उंचवत भारतातील जनतेने त्यांना बहुमताने विजयी केलं। परंतु या ठिकाणी या जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे, शेतकऱ्यांच्या विरोधी, शेतकऱ्यांच्या विरोधी असेल, व्यापारी असतील, सर्वांच्या बाबतीमध्ये फक्त हे मोदी सरकार, हे मोदी सरकार अदानी अंबानी माल्यांचं सरकार असल्याचं आज सर्व देशातील जनतेला कळत आहे। या सरकारने गेल्या अनेक दिवसांपासून या देशातील शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होऊन या सरकारने शेतकऱ्यांविरुद्ध केलेले 3 विधेयकं, जे 3 बिल मंजूर केलेले आहे, ते रद्द करण्यासाठी इतक्या प्रकारचं प्रेशर देशामध्ये येत असतानाही मोदी सरकारला कुठल्याही प्रकारचा घाम फुटत नाही। मोदी सरकार काय करू इच्छितंय? या शेतकरी जो देशाचा पोशिंदा म्हटला जातो, हा शेतकरी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, या शेतकऱ्याच्या विरोधातील कायदे हे जर सरकार करत असेल तर देशातील जनता शांत बसणार नाही। जर अशाच प्रकारचं जर या सरकारची भूमिका असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशातील शेतकरी हे आंदोलन अजून तीव्र करण्याच्या तयारीमध्ये 100% राहतील, आणि त्याला जामनेर तालुक्यामधून 100% प्रतिसाद भेटेल। या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहिले, आणि पत्रकार सुद्धा उपस्थित राहिले। सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो। जय महाराष्ट्र। आज या भारत देशाच्या कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पार्लमेंटमध्ये जे बिल मांडलेलं आहे ते अत्यंत शेतकरी राजाच्या, बळी राजाच्या, या जगाचा पोशिंदा करणारा जो राजा आहे याच्या विरोधात आहे। एकेकाळी शिक्षक असेल, लेखक असतील, कथाकार असतील, साहित्यकार असणारे पांडुरंग सदाशिव साने, म्हणजे आपले साने गुरुजी, यांनी शेतकऱ्यांविषयी मत मांडताना एक कविता लिहिलेली आहे। शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लाहूपणाला प्राण, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लाहूपणाला प्राण, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, या उक्तीप्रमाणे आम्ही आज सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व मिळून या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी आता पणाला प्राण लावणार आहे, आणि हे रान देखील आता उठवणार आहे। जसं मधमाशाचं पोळं उठतं त्याप्रमाणे या महाविकास आघाडीचे पदाधिकारी या जामनेर तालुक्यातील सर्व आता उठलेलं आहे, आणि शेतकऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। या नरेंद्र सिंह तोमर हे शेतकरी लोक आता शेतकऱ्यांना धडा सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। या कायद्यामध्ये विशेषतः तृणधान्य, कडधान्य, बटाटे, कांदा हे काही वस्तू आहेत, हे उत्पादन आहे, या शेतीतून, शेतीच्या उत्पादनातून वगळलेले आहेत, याचा फायदा मोठमोठ्या व्यापाऱ्यांना होणार आहे, उद्योजकांना होणार आहे, हे
देशाचे कृषी मंत्री शेतकऱ्याचं भलं न करता या उद्योजकांचं या व्यापाऱ्यांचं भलं करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून जर का हे बिल पास जर झालं तर या देशातील हा माझा बळीराजा शेतकरी राजा मतदानाद्वारे हे सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही यात तीळ मात्र शंका नाही. पुण्याचे एकदा आम्ही सांगतो शेतकरी राजाच्या विरोधात हे बिल आहेत. यासाठी शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी वाचेल तर देश वाचेल. लालबहादूर शास्त्री यांनी म्हटलेलं आहे जय जवान जय किसान. जवान आणि शेतकरी या देशाचे दोन खंबीर असे पाया आहेत. आणि या पायाला जर का तडा गेला तर हा देशाचा एवढा मोठा कळस क्षणार्धात कोसळून जाऊ शकतो. म्हणून शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी वाचेल तर देश वाचेल. भारतामध्ये मध्ययुगीन काळामध्ये गुलामगिरी आली होती. त्यानंतर 200 वर्ष या देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं आणि संबंध भारत देशाला गुलामगिरीमध्ये लोटलं. त्यानंतर तिसऱ्यांदा हे मोदी सरकार इथे आलेलं आहे आणि हे मोदी सरकार म्हणजे जबरदस्त हिटलरशाही आहे. ज्या जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, ज्या शेतकऱ्याचा जीवावर हा देश चालतो, नवे नवे जग चालतं, त्या शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत त्या शेतकऱ्याला गुलाम बनवण्याचा कायदा या मोदी सरकारने लोकसभेमध्ये बहुमताच्या 5 वी मताच्या जोरावर पारित केलेला आहे. परंतु आज आपण पाहतोय की संबंध देशामध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, चंदीगड असेल, या सर्व राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कायद्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, हे सुद्धा आज आपण रस्त्यावर उतरलेले आपण इथे पाहतो. या कायद्याच्या संदर्भामध्ये अतिशय सोप्या शब्दामध्ये तिन्ही कायद्याच्या संदर्भामध्ये मी इथे भूमिका मांडेल की पहिला जो कायदा या सरकारने इथे पारित केलेला आहे या कायद्यानुसार मला कॉन्टॅक्ट शेती आहे त्यांनी इथे आणलेली आहे. त्याच्यामध्ये मोठमोठे व्यापारी शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांचा भाव ठरवून देतील. भाव ठरवला असेल 1400 रुपये तर त्या शेतकऱ्याकडून 1400 रुपयानेच त्यांची ते खरेदी केली जाईल. आणि नंतरच्या काळामध्ये जर त्यांचे भाव कमी झाले, त्यांचे भाव जर वाढले तरीसुद्धा शेतकऱ्याला त्याच भावामध्ये त्या शेतकऱ्याला कॉन्टॅक्टमध्ये माल विकावा लागेल. म्हणजे मार्केटमध्ये भाव जास्त असले तरी शेतकऱ्याला कमी पैशामध्ये माल विकावा लागेल. दुसरा कायदा त्यांनी आणलेला आहे की आज पंजाबमध्ये आपण जर बघितलं अडाणी अंबानी सारख्या लोकांनी मोठमोठे गोडाऊन जे आपल्याकडे गोडाऊन बनले जातात त्या गोडाऊनपेक्षा 100 पटीनं मोठे गोडाऊन त्यांनी तिथे तयार करायला सुरुवात केलेली आहे. जे गोडाऊन तयार केल्यानंतर हे मोठे व्यापारी शेतकऱ्यांचा माल कमी किमतीचा असेल तेव्हा खरेदी करून ठेवतील आणि जेव्हा शेतकऱ्याला माल विकत घ्यायचा असेल तेव्हा मात्र तो माल त्याला चढ्या भावाने विकतील. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना अतिशय दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटणारा कायदा. तिसऱ्या प्रकारचा एक कायदा त्यांनी आलेला आहे की संबंध देशांमधल्या बाजार समित्या ज्या आहेत त्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना हमी भाव भेटतो त्या बाजार समित्या संपवण्याचं काम या मोदी सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. थोडक्यात आज बाजार समित्या जिवंत आहेत म्हणून शेतकऱ्यांना हमी भाव भेटतो. पहिल्यांदा ते सांगतील की बाजार समितीत गेल्यानंतर आडते जे आहेत ते शेतकऱ्यांचं नुकसान करतात, आडते शेतकऱ्यांना भाव देत नाही. पहिल्यांदा शासकीय बाजार समित्यापेक्षा हे व्यापारी जास्त भाव देतील, दुसऱ्यांदा जास्त देतील, तिसऱ्यांदा जास्त देतील. परंतु तोपर्यंत बाजार समितीचं हे जाळं महाराष्ट्र काय देशभरामधलं संपलेलं असेल आणि जेव्हा या बाजार समित्या संपतील तेव्हा मात्र व्यापाऱ्यांवरती अंकुश राहणार नाही. व्यापारी म्हणतील त्या भावानी माल आपल्याला इथे विकावा लागेल आणि ब्रिटिशांपेक्षा जास्त गुलामगिरी या शेतकऱ्यांच्या पदरी पडेल. आणि म्हणून आज संबंध देशामध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार इथे पेटून उठलेला आपण दिसतो. हा फक्त शेतकऱ्यांच्याच विरोधातला कायदा नाही तर शेतीवर आधारित कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा हा कायदा आहे. आणि म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये आणि समग्र देशभरामध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये आपण उतरलं पाहिजे. हे संकट आपले उंबरठ्यापर्यंत आलेलं आहे. आपण जर जागृत नाही झालो तर हे आपल्या घरामध्ये केव्हा प्रवेश करत ते सांगता येत नाही. म्हणून जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय संजयदादा गरुड आणि संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सगळ्या पक्षांच्या वतीनं संबंध जामनेर तालुक्यामध्ये आपण कडकडीत इथे बंद करतोय आणि या मोदी सरकारचा आपण निषेध करतोय. या मोदी सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. या देशाचा पोशिंदा जो आहे त्याचे आपण हाल करू नये. उलट या देशाला जगवणाऱ्या या देशाचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण सहानुभूती दाखवून हे कायदे त्यांनी मागे घेतले पाहिजे आणि त्यांनी हे कायदे केले त्याबद्दल त्यांचा निषेध आपण इथे व्यक्त करूया. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.